इथं पिंपरी चिंचवडमधलं एक टॉयलेट चोरीला गेलंय. पिंपरीतल्या प्रभाग क्रमांक 44 मधल्या अशोक थिएटर जवळची ही मोकळी जागा. सध्या ही जागा मोकळी आहे. इथं महापालिकेनं स्वच्छतागृह उभारलं होतं पण ते चोरीला गेलंय. ऐकून धक्का बसला ना. आता ऐका खरा प्रकार. महानगरपालिकेच्या ड प्रभागाकडून 2011 निविदा प्रक्रिया राबवली गेली. हे काम एका ठेकेदाराला 9,13,559 रुपयांना देण्यात आलं. त्यानुसार फेब्रुवारी 2012 हे काम पूर्ण होणं गरजेचं होतं पण ठेकेदारानं मुदतीत हे काम पूर्ण केलं नाही. त्यामुळे ड प्रभागाच्या तत्कालीन कार्यकारी अभियंता यांनी ठेकेदाराला 30 एप्रिल 2012 मुदतवाढ दिली. 2011-12 या आर्थिक वर्षात कामांसाठी पुरेशी तरतूद नसल्यानं काम मंद गतीनं सुरू होतं. पण 2012-13 या आर्थिक वर्षात पुरेशी तरतूद झाल्यानं ठेकेदारानं हे काम वेगानं पूर्ण केल्याचं पत्र कार्यकारी अभियंत्यांनी 27 एप्रिल 2012 दिलं. पण गमतीचा भाग म्हणजे या मुदतीतही हे काम पूर्ण न झाल्यानं या भागातले नगरसेवक डब्बू आसवानी यांनी कार्यकारी अभियंता यांना 14 मे 2012 पत्र लिहून स्वच्छतागृह लवकरात लवकर बांधून देण्याची मागणी केली. आता तिथं कोणतंही स्वच्छतागृह नाही. त्यामुळे या स्वच्छतागृहाला पूर्णत्वाचं काम देण्यात आलं ते स्वच्छतागृह चोरीला गेल्याचं नागरिक सांगतात. मुतारीचा कम्प्लिशन सर्टिफिकेट 24 एप्रिल 2011 महानगरपालिकेच्या इंजिनियरतर्फे देण्यात आलं. परंतु 20 दिवसानंतर स्थानिक नगरसेवकांनी तिथे जुनी मुतारी काढून नवीन मुतारी बांधण्यात यावी असे पत्र देण्यात आले. या सर्व गोष्टीवरून कुठंतरी इथे घोळ झाल्यासारखं असं वाटत आहे. महापालिकेला फायबरचं टॉयलेट काढून दुसरं बांधायला सांगितलं होतं असं नगरसेवक डब्बू आसवानींनी मान्य केलंय. पण पक्क्या टॉयलेटची माहिती नसल्याचं ते म्हणतात. एवढी घाण परिस्थिती होती, मी लेटर पण दिलं की चांगल्या प्रमाणे करून घ्या नाहीतर काढून घ्या, दोघंपैकी काहीतरी एक काम करा. इंजिनियर लेटर दिलेलं मी त्याला सांगतोय चौकशी करायला. प्रशासनाची बाजू जाणून घेण्याचा झी 24 तासनं प्रयत्न केला पण आयुक्त सध्या शहरात नसल्यानं कॅमेऱ्यासमोर बाजू मांडायला उपलब्ध होऊ शकले नाही. मात्र संबंधितांची या संदर्भात चौकशी करू असं जोजबी उत्तर त्यांनी फोनवरून आमच्या प्रतिनिधींना दिलं. दरम्यान आता चोरीला गेलेलं हे टॉयलेट परत कधी मिळतं याची उत्सुकता पिंपरी चिंचवडकरांना लागली. कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.